नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। तर आज आपण बनवणार आहे झटपट पनीर पिझ्झा। त्यासाठी मी तयार बेस घेतला आहे, त्याला आपण चमच्याच्या साहाय्याने छिद्र पाडून घेऊ। त्यानंतर एक टोमॅटो कापून घेतला आहे, शिमला मिरची घ्यायची आहे आणि कांदा घ्यायचा आहे, थोडंसं गाजरसुद्धा आपण घेऊ आणि चीज घेतला आहे, पनीरचे तुकडे करून घेतले आहे। आपल्याला टोमॅटो सॉस घ्यायचा आहे, ऑरेगानो घ्यायचा आहे, त्यानंतर चिली फ्लेक्स घेऊ। एवढं आपल्याला पिझ्झा करता साहित्य लागेल। सुरुवातीला आपण पिझ्झा बेसला टोमॅटो सॉस लावून घेऊ। छान असं आपण ते व्यवस्थित पसरून घेऊ। आता त्यावर आपण चीज किसून घालू। तुम्हाला आवश्यक वाटेल तेवढे चीज तुम्ही घालू शकता। चीज सुद्धा आपल्याला व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे। त्यावर आता आपण कांदा लावून घेऊ। कांदा मी जाडसरच कापून घेतला आहे। त्यावर आपल्याला शिमला मिरची लावायची आहे, टोमॅटो लावून घेऊ, त्यानंतर गाजरचे काप सुद्धा त्यावर मी घातले आहेत। हे आपल्याला छान असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, त्यामुळे आपला जो पिझ्झा आहे तो छान दिसेल। आता त्यावर आपण पनीरचे छोटे छोटे तुकडे लावून घेऊ। थोडंसं त्यावर मी मीठ टाकले आहे, थोडंसं काळा मीठ घातले आहे। त्यावर चिली फ्लेक्स टाकून घेऊ। थोडासा ओरेगानो टाकून घेऊ त्यावर। त्यावर आणखी आपण चीज किसून घालू। छान असा व्यवस्थित आपल्याला तो किसून घ्यायचा आहे। तुम्हाला आवडेल तेवढं तुम्ही त्यावर चीज वापरू शकता। आता मी गॅसवर तवा गरम करून घेतला आहे, त्यावर तुम्ही थोडंसं बटर किंवा तूप लावून घेऊ शकता। ते आपल्याला व्यवस्थित तयार पसरून घ्यायचं आहे। त्यावर आपण हा पिझ्झा बेस ठेवून घेऊ। त्याच्या आजूबाजूने थोडंसं तूप लावून घेऊ। चमच्याच्या साहाय्याने आपण त्यावर थोडंसं तूप टाकून घेऊ। आता त्यावर झाकण ठेवून आपल्याला मंद आचेवर 5 मिनिटं हा पिझ्झा होऊ द्यायचा आहे। 5 मिनिटं आपले झालेले आहे आणि छान असा आपला पिझ्झा तयार झालेला आहे। घरच्या घरी आपण झटपट असा हा पनीर पिझ्झा तयार करू शकतो। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना हा पिझ्झा नक्कीच आवडेल। अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।